नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? तर तुमचं कल्पेश आणि शैली या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण जातो तुंगाशिवरच्या धबधब्यावर. आदेवाचं मंदिर आहे, नक्की तुम्हाला बघायला इंटरेस्टिंग ब्लॉग भेटेल आणि दृश्य पण मस्त निसर्गरम्य आहेत. तर नक्की कंटिन्यू द्या. चला तर मग जाऊया. तुम्ही व्हॉल्यूम मध्ये यायचं असेल तर तुम्ही नाईकपडा मार्ग येऊ शकता. व्हॉल्यूम मधून आल्यावर चार रस्ते लागतात, तिथून लेफ्ट मारायचं आणि स्ट्रेट यायचं. स्ट्रेटला कंटिन्यू आल्यावर हायवे लागतो. हायवेवरून रॉंग साईडने जाऊन ब्रिज खालून लेफ्ट मारायचा परत. चला तर कंटिन्यू. तर गाईज बघू शकता हा हायवे लागतो आपला अहमदाबाद नॅशनल हायवे, नॅशनल नंबर 8. तर इथे पोहोचल्यावर आपण रॉंग साईडने चाललो आहे. तर काही हा ब्रिज लागतो आपल्याला इकडे आल्यावर मारले गेलं जाताना. तिथून लेफ्ट मारायचं आपल्याला. सांगते कसे काय बघू शकलो तुम्ही. एंट्री होते तुम्हाला महादेव मंदिर आहे. सरळ गेल्यावर हा रोड मंदिराच्या तिकडे जातो, धबधब्याच्या तिकडे जातो. काय तुम्ही चालत आलात तर इथं रिक्षाची सुविधा आहे. या रिक्षात जातात वरपर्यंत डायरेक्ट जातात मंदिराजवळ. बघू शकता खूप गर्दी आहे. आज सोमवार आहे आणि आपल्या महादेवाचं सुरू होते. आज गाडी काही जण आता पोहोचलेला. हा पहिला ओढा लागतो इकडे उंगवर्षाच्या इकडे. बघू शकता तुम्ही आलेत तर रिक्स घेऊ नका, गाडी साईडला लावून चालूच जाऊ शकता. हा बघा गाडी इथे अटकले. हा पहिला ओला लागतो इकडे उंगरला गेलं जाताना. भरपूर सारी गर्दी आहे कारण श्रावण महिना चालू झालेला आहे. बघू शकता
आहे तर वसवीरन महान पहिला फॉरेस्ट गेस्ट आहे. इथे पावती पाडली जाते, सोमवारी पावती नाही पाडत, तर इतर वेळी मंगळवारी या बुधवारी आहे, त्यामुळे तुम्हाला माणसं गाडी यायचं टोटल पावती पाडली जाते. नाही तो मालूम आहे तर काही पहिला हा दुसरा ओळा छानपैकी रस्ता बनवलेला आहे. आधी इकडे कच्चा रस्ता होता, बघू शकता पुरा नाला था एकदम भारी रस्ता बनवला. एक ना तुम्ही काम कर देखने नहीं बनाया इधर कई इधर से बोलते अच्छा हो गया भी बनाया यहाँ तक बना गाडीवर चाललेलं आहे. बघू शकता समोरचा सीन आहे. आता जर खाली आम्ही चाललो दर्शनासाठी तर कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये. मंदिराच्या मागच्या मागील ओळा आहे, बघू शकता मंदिराच्या मागच्या मागील भाग आहे. पाणी खराब आहे.
गाईज बघू शकता निसर्गाचं मस्त निसर्गमय वातावरण सकाळचं. मालूम आहे हो हटा राहता ना चलो चलो चलो. हा हा मला मी बैठा जादा नाही तर मस्त गाईज. खूप गर्दी होती दर्शनाला, व्यवस्थित दर्शन झालं नाही. पानी ज्यादा आ गया इसलिए बंद कर देगा. उधर से भी निकाल रहेगा. हाँ भाई तो पेड़ के ऊपर लगा हुआ, ये पेड़ के ऊपर ही व्हाइट बोर्ड पढ़ रही है जा करके. बाद में मैं आया हूँ, छुट्टी बाद में आया फक्त. पूर्ण पाणी भरपूर ओव्हरफ्लो झालं आहे. तर गाईज आता आम्ही निघाला आहेत परतीच्या प्रवासाला. बघू शकता हा आहे डोंगराच्यावरचा धबधबा. जास्त मोठा नाही, छोटासाच आहे. पण आता अलाव नाही आहे. बघू शकता तुम्ही हा धबधबा, खूप सारी पब्लिक आहे. तर आला तुम्ही येऊ शकता.
पाण्याचा आनंद घेतो. पाण्यामध्ये उतरत नाही कारण पोलीस इकडे भरपूर आले आहेत, वॉर्निंग घेऊन गेले आहेत. पाण्यामध्ये उतरायचं नाही. पोलीस आता वरती गेले तर पटकन इकडे पाण्यामध्ये आलेलं आहे. बघू शकतात खूप भारी मस्त थंड थंड वाटतं पाणी. चालू आहे खाली व्हिडिओ नी काय चालू आहे पकड. एक पाले ना